हॉटेलातील खाद्यपदार्थांवर ताव मारणाऱ्या खवय यांना केंद्र सरकारने मोठा दिलासा देत जीएसटीत घसघशीत कपात केली आहे. यापूर्वी एसी हॉटेलवर 18% तर नॉन एसी हॉटेलवर 12% जीएसटी होता. आता हेच प्रमाण थेट 5% आणण्यात आले आहे. त्यामुळे खवय यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जीएसटी परिषदेच्या बैठकीत झालेल्या निर्णयाची माहिती अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली. या निर्णयाचे पनवेल परिसरातील हॉटेल चालक आणि ग्राहकांनी स्वागत केले आहे. वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी बाबत तज्ञ आणि नागरिकात परस्पर विरोधी मते आहेत. या प्रकरणी जनहित आणि देशाच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेऊन जीएसटीत फेरबदल करण्यात येत आहेत. त्याअंतर्गत गुवाहाटी येथे शुक्रवारी झालेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत तब्बल 177 वस्तूंवरील जीएसटी 28% 18% आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय 5% कर असलेल्या 6 वस्तूंवरील जीएसटी हटवण्यात आली आहे. या बैठकीतील सर्वात महत्वाची बाब म्हणजे हॉटेलमधील जीएसटीत घसघशीत कपात करण्यात आली आहे. एसी हॉटेलवर 18% तर नॉन एसी हॉटेलवर 12% जीएसटी होता. आता हे प्रमाण थेट 5% आणण्यात आलं आहे. त्यामुळे खवय यांना मोठा दिलासा मिळालाय. जीएसटी चालू झाल्यानंतर खूप इफेक्ट झाला कस्टमरवर, कारण खूप बडन पडत होतं पॉकेटवर लोकांच्या. आता कमी झालं खूप चांगली गोष्ट आहे, खूप चांगला इफेक्ट आहे बिझनेसमध्ये, खूप चांगला इफेक्ट पडला. आमचा बिझनेस फार व्यवस्थित एकदम उत्तम चालू होता जर जीएसटी नव्हता, पण 18% झाल्यामुळे कस्टमर एकदम आमचे 50%हून कमी झाले. जीएसटीमुळे ना पार्सल जातात ना कस्टमर खूप जेवायला बसतात, त्यामुळे चिकार इफेक्ट वाईट झालेला आहे. पण आता जे 5% केलं ते एकदम अतिशय चांगला निर्णय आहे. त्याच्याने 100% फरक पडेल कस्टमरलाही आणि आम्हालाही, करायला एकदम प्रॉपर व्यवस्थित होईल. वॉट इज गुड इज द 5% विच इज इट्स गॉन अ बी टर्निंग अराउंड, दॅट इज रिअली गॉन अ लूजन अप अ लॉट ऑफ प्रेशर फ्रॉम द होटेलियर्स अँड प्लस फ्रॉम द कस्टमर्स इट सेल्फ. देर वॉज अ लॉट ऑफ कंप्लेन्स फ्रॉम द कस्टमर्स about the 18% GST being imposed, but now when it is 5% we are really really happy, and then the customers will be happy, and if the customers are happy the hoteliers are really happy about it.